नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनेलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्रीप्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणामध्ये शरीरात जे बदल होतात आणि त्यातलाच सगळ्यात मोठा बदल तो म्हणजे पोटावरची उभी रेग बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की ही रेग का दिसत आहे किंवा पोटावर जी उभी रेग येते त्याला मेडिकल भाषेमध्ये लिनिया नायग्रा म्हणतात तर त्याविषयीसुद्धा तर्क लावले जातात की उभी रेष आली आहे तो मुलगा होणार आहे वगैरे असं तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील गरोदरपणामध्ये शरीरात अनेक बदल होत असतात शरीरात होणारा कुठलाही बदल हा गरोदरपणाचा एक भाग असतो किंवा एक सिम्पटम असतं आणि नक्कीच ते जेव्हा तुम्ही बाळंतीन होता किंवा डिलिव्हरीनंतर तो झालेला बदल हा दूर होत असतो कमी कमी होत असतो तर लिनिया नायग्रा म्हणजे काय तर गरोदरपणात पोटावर नाभीपासून जननेंद्रियापर्यंत एक उभी रेख दिसते ही रेख आधीपासूनच असते पण ती ठळक नसते गरोदरपणामध्ये विशेषतः सेकंड ही ठळक दिसायला लागते तर हे कम्प्लिटली नॉर्मल आहे आणि डिलिव्हरीनंतर ही रेख कमी होऊन पुसटसुद्धा होते काहींच्या बाबतीत पोटावरची ही रेघ कायमची खून म्हणूनसुद्धा राहू शकते पण खूप कमी प्रमाणात असं होतं आणि याविषयी काळजी करण्याचंही काही कारण नाही हे अशी ठळक का होते पोटावरची रेष का दिसून येते तर गरोदरपणामध्ये शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हे हॉर्मोन्स मोठ्या प्रमाणामध्ये स्रवतात तर हे हॉर्मोन्स गरोदरपणासाठी शरीराला मदत करतात बाळ टिकून राहण्यासाठी बाळाच्या वाढीसाठी हे हॉर्मोन्स इम्पॉर्टंट असतात पोटातल्या गर्भाच्या आरोग्यासाठी हे हॉर्मोन्स इम्पॉर्टंट आहेत गरोदरपणातील या हॉर्मोन्सचं प्रमाण जरी आवश्यक असलं तरी त्याचे काही इतर परिणामही होत असतात ज्यामुळे मिल्यानिनचं जास्त प्रमाणात रिलीज होतो किंवा मेलॅनिनच्या प्रमाणामध्ये बिघाड होतो तर त्याचाच परिणाम म्हणून गरोदरपणामध्ये त्वचा काळवंटते तर पोटावरची ही रेख जेव्हा ठसठशीत दिसते दिसून येते किंवा जरा काळवणते तेव्हा आपण त्याला काही रोखू शकत नाही किंवा त्यावर काही उपाय घेऊ करू शकत नाही ताणतणाव घेऊ नका आणि त्याच्यासाठी उपचाराचीही गरज नसते हॉर्मोन्सच्या जे काही एकंदरीत बदल होतात शरीरामुळे त्यामुळे ही गोष्ट होत असते आणि डिलिव्हरीनंतर ही लाईन कमी होणार आहे आणि ह्याचा या लाईनचा पोटावरची जी उभी रेग आहे त्याचा आणि बाळाच्या लिंगाचा काहीही संबंध नसतो इवन तुम्ही बघितलं असेल चेहऱ्यावरती ॲकणे येणं तुमची त्वचा आधी जर एकदम तजेलदार असेल तर ती बरोदरपणामध्ये काळवंटते अशा प्रकारचेही तुम्हाला अनुभव आलेले असतील तर ह्याचा संबंध हॉर्मोन्सशी आहे बाळाच्या लिंगाशी नाही हे सुद्धा इथे मी क्लिअर करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हसत रहा पॉझिटिव्ह रहा